पितृपक्ष हा अतिशय महत्त्वाचा काळ असतो. आपल्या डोक्यावरचा पितृदोष घालवण्यासाठी पितृपक्षाच्या काळामध्ये काही गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे पितृपक्ष लागण्याआधीच आजच या गोष्टी मी तुम्हाला सांगते, त्या तुमच्या घरामध्ये असतील, यातली एक तरी वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये सापडेल तर ती बाहेर टाका. कारण या वस्तू घरामध्ये ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये साठते, पितृदोष वाढत जातो, घरातल्या अडचणी वाढतात, दुःख संकटं हे सगळं यायला लागतं. मग आपण इकडे तिकडे ज्योतिषाकडे इकडे तिकडे जातो की असं का होतं आहे, असं का होतं आहे, आमच्या घरात अचानक असं का व्हायला लागलं. आपणच आपल्यावर संकटं ओढवून घेत असतो. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्याला वाटतं हे असं केल्याने असं थोडी होईल, याने असं थोडी होणार आहे, या गोष्टी केल्यामुळे ठीक आहे चालतं असं आपण म्हणतो, पण नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम जो आहे तो होत असतो. म्हणून पितृपक्ष लागण्याआधी या गोष्टी काही वस्तू सांगते, त्या तुमच्या घरामध्ये असतील तर आजच तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहे. पितृपक्षामध्ये आता बघा, 18 तारखेपासून पितृपंधरवाडा सुरू होतो आहे. पितृपक्षामध्ये आपले पितृ म्हणजे पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर येत असतात आणि त्यांची आपण सेवा करायची असते, त्यांच्या तिथीला श्राद्ध घालायचं असतं आणि मग ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी हा पितृपंधरवाडा हे 15 दिवस अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही म्हणाल काय होतं ताई पितृदोष असेल तर, एक वेळ देवाने दिलेला शाप देव तरी लवकर नाराज असतील तर ते तरी लवकर म्हणजे आपल्याला माफ करतात, पण पितृ जर एकदा नाराज झाले ना, त्यांना मनवणं, त्यांची नाराजी काढणं हे खूप 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 कष्टाचं काम असतं. पितरांचा एकदा आपल्याला ते नाराज आपल्यावर झाले ना, तर मग आपल्या आयुष्यामध्ये काहीही चांगलं होत नाही, होत्याचं नव्हतं होऊन जातं. म्हणून अतिशय काळजी घ्यायची आहे. या पितृपंधरवाड्यामध्ये काही नियमांचं पालन करायचंच आहे. आता पितृपक्ष होण्याआधी कुठल्या वस्तू काही मी तुम्हाला सांगते तर, या वस्तूंमुळे वास्तुदोष निर्माण होता आणि पितृदोष आपल्याला लागतो आणि त्या वस्तू तुम्हाला घराबाहेर काढल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी तुम्हाला मदत होत असते आणि मग केलेल्या सेवेचं केलेल्या देवाच्या गोष्टी आपल्याला पुण्य मिळतं. बऱ्याच अडचणींचा आपल्याला सामना करावा लागू शकतो जर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली नाही तर. त्यामुळे अशा कुठल्या वस्तू आहे त्या घराच्या बाहेर काढायच्या आहे, त्यातलं सगळ्यात पहिले म्हणजे मृत लोकांचे कपडे किंवा इतर वस्तू. तुमच्या घरामध्ये 6 महिन्याआधी, 8 महिन्याआधी, वर्षाआधी काही कोणाचं कोणी मृत पावलं असेल किंवा खूप पूर्वीचे आपण कोणीतरी आपल्या घरातले जे वरिष्ठ लोक जे आज आपल्यामध्ये नाही आहे त्यांच्या काही वस्तू आपण घरामध्ये वर्षानुवर्ष तसंच ठेवतो आहे तर ते अतिशय चुकीचं आहे. बाकी वस्तू तर एक वेळ ठीक आहे, पण मृत व्यक्तींचे कपडे अजिबात घरामध्ये ठेवू नका. अशा कपड्यांमध्ये त्या मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते आणि असे कपडे जर घरामध्ये ठेवले तर ते घराच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतात. यामुळे घरामध्ये विनाकारण भांडणं होतात, वादावाद होतात, कटकटी होतात. म्हणून पितृपक्ष येण्याच्या आधी तुम्हाला मृत व्यक्तींच्या काही वस्तू घरामध्ये असतील तर त्या तुम्हाला काढायच्या आहे. बघा, मृत व्यक्तींचे फोटो घरामध्ये आपण ठेवत असतो, बरोबर, तर ते फोटोसुद्धा दक्षिण भिंतीला लावून ठेवायचे आहे. या व्यतिरिक्त आपण आठवण म्हणून एखादी वस्तू ठेवतो, मान्य आहे, पण कपडे वगैरे या वस्तू अजिबात ठेवू नका. कारण कपड्यांमध्ये त्या व्यक्तीचे भाव उतरलेले असतात, त्या व्यक्तीची ऊर्जा त्याच्यामध्ये उतरलेली असते. त्यामुळे मृत व्यक्तींचे कपडे तुमच्या घरामध्ये असतील तर ते पहिले पितृपक्ष येण्याच्या आधी बाहेर काढा, याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, हे खूप अशुभ आहे. यानंतर देवी देवतांचे खंडित म्हणजे तुटलेल्या मूर्ती असतील, फाटलेले फोटो असतील, तुटक्या फ्रेम असतील, पितृपक्षाच्या आधी हे तुम्हाला आधी घराच्या बाहेर काढायचे आहे. यासोबतच फाटलेले काही ग्रंथ असतील, देवांचे पुस्तकं असतील तर ते एक तर व्यवस्थित चिकटपट्टी लावून चांगले व्यवस्थित करा. असे तुटल्या फुटलेल्या देवांच्या वस्तू सामान घरामध्ये ठेवल्यामुळे घराला दोष लागतो, पितृसुद्धा नाराज होतात. एकापेक्षा जास्त देवांच्या मूर्तीसुद्धा देवाऱ्यामध्ये पूजू नये. देवांच्या बाबतीत अशा चुकीच्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतील ना तर मग आपल्याला दोष लागतो. आणि नको असलेल्या देवांच्या मूर्ती किंवा देवांच्या वस्तू तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करा किंवा एखाद्या वृक्षाच्या खाली खड्डा करून तिथे तुम्ही पुरू शकता. जिथे जास्त कोणी लोक जात नाही तर त्या ठिकाणी आपल्याला खड्डा करून त्या पुरायच्या आहे. किंवा तुमच्या इथे कुठे असं सोय असेल तलाव नदी जिथे वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही सोडू शकता तिथे सोडायचं आहे. यामुळे आपल्या घरावरचा दोष जो आहे तो जातो. या वस्तू वर्षानुवर्षे घरात असतील तर आपल्या घराला दोष लागतो आणि मग आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. यासोबतच बघा, आता गणपती बाप्पा आपल्याकडे 10 दिवस होते तर त्यामुळे गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये रोज किंवा आपण रोज देवपूजेमध्ये पण फुलं हार वगैरे हे वापरत असतो. आता गणपती बाप्पा पण झाले तर भरपूर निर्माल्याचं सामान वगैरे जे असतं तर ते तसंच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आपण साठवतो
साठवून ठेवतो, तर तसं करू नका. निर्माल्याचं सामान हे रोजच्या रोज तुम्ही त्याची काय व्यवस्थित त्याचं विल्हेवाट असते तर ती लावत जा, तुम्ही खड्ड्यामध्ये टाकत जा, किंवा प्रत्येक शहरामध्ये काहीतरी असं कुंड असतं तर त्यामध्ये आपण देवाचं सामान टाकू शकतो, असं तुम्ही करत जा. फक्त लक्षात ठेवा, घरामध्ये या वस्तू खूप दिवस तसंच ठेवू नका, त्यामुळे घराला दोष लागत असतात, त्या वस्तू तुम्ही लवकर विसर्जित करत जा. यासोबतच बघा, खूप महत्त्वाचं आहे, खूप लोकांकडून ही चूक होते, घराला, दुकानाला, आपल्या बिझनेसच्या ठिकाणी, ऑफिसला किंवा वाहनांना आपण लिंबू मिरची लावतो. कोणाची नजर लागू नये म्हणून आपण लिंबू मिरची लावत असतो, पण खूप दिवस हे तसंच, जास्त दिवस तसं ठेवलं, अगदी ते वाळून गेलेलं आहे, सडलेलं आहे, तरी पण आपण तसंच ठेवलेलं आहे, तर नजर लागू नये म्हणून आपण ते लावलेलं असतं, तर त्याचा उलट परिणाम होतो, फायदा होण्याऐवजी आपल्याला तोटा व्हायला लागतो. म्हणून हे लिंबू मिरची फार तर फार आठवडाभर किंवा 10 दिवस, अमावास्या, पौर्णिमा अशा महिन्याच्या 10-15 दिवसांनी तुम्ही ते बदलत जा. खूप दिवस, महिना महिनाभर ते तसंच ठेवू नका, त्यामुळे त्याचा फायदा होणार नाही, त्या गोष्टीचे वाईट परिणाम मग आपल्यालाच भोगावे लागतील. ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, खूप आपण ठिकाणी बघितलं असेल, नक्की लक्षात घ्या. यानंतर घराच्या भिंतीला जर तुम्ही जुने कॅलेंडर मागच्या वर्षाचे लावून ठेवलेले असेल, तर हे जुने कॅलेंडर जे आहे मागच्या वर्षीचे, त्यामुळे आपल्या घराची अधोगती होते. म्हणून वर्ष संपताच ते कॅलेंडर एकतर तुम्ही रद्दीमध्ये द्या, किंवा तुम्ही बाकी इतर गोष्टींसाठी बघा, कुठे कागद आपल्याला ठेवायचा असतो, कपाटांमध्ये, ट्रॉलींमध्ये आपण खाली कागद ठेवतो, तसा वापरायचा तसं तुम्ही वापरा, पण भिंतीला लटकून असं कॅलेंडर तुम्ही ठेवू नका. यामुळे आपल्या घराची अधोगती होते, घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात, घरातल्या सगळ्यांना प्रगतीमध्ये अडथळे येऊ लागतात. यानंतर घरामध्ये काटेरी झाडं ठेवू नये, त्यामुळे अनपेक्षित घटना घरामध्ये घडायला लागतात. आजकाल बघा, अगदी छान सुंदर असे छोटे छोटे झाड असतात, त्यातल्या त्यात काही काही काट्याचे असतात, असे काट्याचे झाड घरामध्ये ठेवल्यामुळे तुमच्या घराला आजार पण लागतं, सौभाग्यामध्ये विघ्न येतात, पैसे धनहानी तुमच्या घरामध्ये होऊ लागते, आलेला पैसा वाया जातो फालतू गोष्टींमध्ये. तर त्यामुळे पितृपक्ष येण्याच्या आधी तुम्हाला असे झाडं वगैरे जे असतील तर ते तुम्ही काढून टाका. हाऊस पण करायची आहे ना, तर ती हाऊस पण नियमांनीच केली पाहिजे. उगाचच काहीतरी हाऊस करायची आणि आपल्या डोक्यावरचं संकट वाढून घ्यायचे असं बिलकुल करू नका. यानंतर तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरामध्ये असेल, फुटलेली काच घरामध्ये असेल, तर त्यामुळे तर मोठ्यात मोठी नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. आणि यात असे तुटले फुटलेले काचा आरसे घरामध्ये ठेवल्यामुळे आपलं चालू सुरळीत असलेलं काम जे आहे तर ते बंद पडतात, प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून फुटलेली काच असेल, तडा गेलेली काच असेल, तर ते पितृपक्ष येण्याच्या आधी तुम्हाला काढून टाकायचे आहे. काच वगैरे या गोष्टी बघा, आपण खूप एखाद्या गोष्टीमध्ये जीव टाकतो, पण नका करू असं. तुम्ही भलेही ते रिपेअर होण्यासारखी असेल, बदलायची असेल, बदलून घ्या, पण अशी तुम्ही घरामध्ये ठेवू नका. यामुळे खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप अडथळे येतात. यासोबतच अजून बघा, बंद पडलेलं घड्याळ असेल किंवा खराब झालेलं घड्याळ असेल, ते एकतर तुम्ही रिपेअर करा किंवा नसेल वापरायचं कोणाला तुम्ही देऊन टाका. पण यामुळे आपली जी चाललेली चांगली योग्य वेळ आहे, चांगली वेळ आहे, तर तिचं वाईट वेळेमध्ये रूपांतर होत असतं. म्हणून बंद पडलेलं घड्याळ हे कधी पण घरामध्ये ठेवू नये, लगेच तुम्ही सेल टाकून तुम्ही चालू करा किंवा रिपेअर करा. आपण स्त्रिया किंवा पुरुष पण बघा, आपण पाकिट वापरत असतो पैशांचं, तर ते पाकिट कधी पण फाटलेलं नसावं, कारण त्यामध्ये आपण आपली लक्ष्मी ठेवत असतो. पाकिट जर फाटलेलं असेल तर एकतर दुरुस्त करून घ्या किंवा ते बदला तुम्ही, यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण आता हे दिवस अतिशय शुभ आहे आणि पितृपक्षाचे दिवस हे खूप शुभ असतात. कोणी या दिवसांना वाईट काळ वगैरे म्हणतं तर असं बिलकुल नाही आहे. ह्या दिवसांमध्ये आपल्या पित्रांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी ते कुठल्या गोष्टींमुळे खुश होतील अशा गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आपण बघा, म्हणतो पितृपक्षामध्ये हे नवीन घेऊ नये, ते नवीन घेऊ नये, तर त्याच्या मागचं कारण असं आहे की पितृपक्षामध्ये आपल्याला हे 15 दिवस त्यांच्यासाठी आपल्याला घालवायचे असतात. म्हणून असं ऐशो आराम, मजा मारण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या नसतात करायच्या. पितृपक्षामध्ये तुम्ही घर, गाडी, ज्यामुळे आपले पित्र आपल्या प्रगतीवर प्रसन्न होतील अशा गोष्टी तुम्ही बिंदासपणे करू शकतात, त्यासाठी काही नियम नाही आहे. पण फक्त या काही अशा वाईट गोष्टी असतील, आपल्या हातून चुका होत असतील, तर त्यामुळे ते पित्र नाराज होतात. म्हणून या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. यासोबतच बघा, तुम्ही वापरत नसलेले फर्निचर वगैरे असतील किंवा अजून काही घरामध्ये इतर वस्तू असतील ज्या तुम्ही वापरत सुद्धा नसतील, त्या वेळेआधी तुम्ही बाहेर काढा. यामुळे खरंच घरामध्ये मोठ्यात मोठे वास्तुदोष निर्माण होतात, घराची अधोगती व्हायला सुरुवात होते, प्रगतीमध्ये अडथळे येतात, वाईट शक्ती घरामध्ये वावरायला लागतात. म्हणून अशा गोष्टी पहिले तुम्ही घराच्या बाहेर काढा ज्या खूप वर्षांपासून आपण वापरत नाही आहे. आपल्या स्त्रियांना थोडी सवय असते, आपला खूप जीव असतो त्या गोष्टींमध्ये, आपण सांभाळून ठेवतो. पण लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही मागच्या 2 वर्षापासून वापरलेल्या नाही आहे त्या तुम्ही इथून पुढेही वापरणार नाही आहे. आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टी घेण्याची हौस असते, पण जुनं काढून टाकण्याची आपली इच्छा होत नाही.
पण या वस्तू जर घरातमध्ये असतील तर पितृपक्ष येण्याच्या आधी तुम्ही बाहेर काढा. यामुळे तुमच्या घराला घरपण येईल, वास्तुदोष निर्माण होणार नाही आणि पितृपक्षामध्ये नक्कीच तुमचे पित्र जे आहे तर ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊन जातील आणि मग तुमच्या घरामध्ये सुख आनंद हे भरभरून नांदेल. तर या खूप महत्त्वाच्या आणि छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे, याचा एकदा नक्की विचार करा. पटल्या असतील तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.